दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी शिवटेकडी जवळ युवकांनी शाळकरी विद्यार्थिनीच्या अंगावर ऍसिड फेकून पसार झाले, याची वार्ता संपूर्ण शहरात पसरली. यावर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 5 डिसेंबरच्या रात्री 5 वाजेपर्यंत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून ते बसले होते. पोलिसांनी संशयित 5 ते 6 युवकांना ताब्यात घेतले. यावरून रात्री 4 वाजता मुख्य आरोपींना पकडण्यात आले. मुख्य आरोपी सुशील मेश्राम वय वर्ष 19 गोकुरखेडा तालुका भातकुली, हल्ली तो सिद्धार्थ क्रीडा मंडळ भागात राहत होता. त्याचा मित्र भूषण उईके वय वर्ष 20 राणार सुकडी वनारसी याला रात्री फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपीचे या युवतीसोबत 9 एप्रिल मध्ये एका लग्नादरम्यान परिचय झाला व मैत्री झाली होती. रागाच्या भरात सुनीलने युवतीला संपवण्याचा विचार केला होता. त्यासाठी सुनीलने भूषण उईकेची मदत घेतली. भूषण व सुमित हे दोघे नावंदर मोटर्समध्ये एकत्र काम करीत होते. सुनील मेश्राम हा BA प्रथम वर्गात शिकत आहे, तर भूषण उईके हा गावातच मेकॅनिकल काम करत होता. हल्ल्यापूर्वी सुशीलने भूषणच्या मित्राची दुचाकी आणली, क्रमांकावर नवीन लेबल लावले होते. 5 डिसेंबरच्या दुपारी 3:30 वाजता ऍसिड घेण्यासाठी हार्डवेअर सराफा दुकानात हे युवक गेले, मात्र कुठेही ऍसिड मिळाले नाही. दुकानातून त्यांनी तेल घेऊन मालटेकडी जवळ राहणाऱ्या नातेवाईकाकडे जाऊन तेल गरम करण्याचे सांगितले. दुकानातून विकत आणलेल्या थर्मासमध्ये तेल घेऊन भूषणला दुचाकी चालवण्यास सांगितले. युवती शाळेतून घरी जात असताना आदिवासी कॉलनी मार्गावर हे गरम तेल युवतीच्या अंगावर फेकण्यात आले. तेल फेकल्यानंतर हे युवक पसार झाले. यावर पोलिसांनी मुख्य आरोपी सुशील कुमार मेश्राम याला गोरखेडा येथून अटक केली, तर भूषणला सुकडी येथून अटक केली. थर्मास, दोघांनी डोक्यावर घातलेले हेल्मेट, कपडे, दुचाकी आदी पोलिसांनी जप्त केले. मे महिन्यात मुख्य आरोपी सुशील मेश्राम विरुद्ध राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. दोन्ही आरोपींना पोलीस आयुक्तासमोर हजर करण्यात आले होते. श्रेया पाटील वय वर्ष 15 9वी मधली विद्यार्थिनी आहे, गर्ल्स हायस्कूल अमरावतीमध्ये शिकणारी. ती काल रात्री शाळा संपून तिच्या मैत्रिणींबरोबर सायकल हातात धरून तिच्या घराकडे निघालेली होती. त्याचवेळी तिच्या जवळनं दुचाकीवरनं 2 लोक आले आणि त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या बाटलीनी म्हणा किंवा थर्मासने त्याच्या अंगावरती काहीतरी एक लिक्विड फेकलं. तिला गरम जाणवलं आणि एकदम तिला चटके बाजायला लागले आणि त्यामुळे तिला लगेचच तातडीने इरविन हॉस्पिटल येथे उपचारासाठी आपण दाखल केलेलं. त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला आणि 2 लोकांना या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे. त्यांच्याकडनं आणि नंतर असं निष्पन्न झालं, आधीही वाटलं होतं की ऍसिड आहे, परंतु नंतर असं निष्पन्न झालं की ते गरम तेल होतं आणि गरम तेल हे त्याच्या अंगावरती फेकलेलं आहे. तर 2 आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट झाले. थर्मास जप्त केलेला आहे. त्यानंतर गरम करण्यासाठी वापरण्यात आलेलं जे साहित्य आहे, भांडी वगैरे, ती जप्त केलेली आहे. मोटरसायकल जप्त केलेली आहे. काय कारण यातला जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी ते फेकलेलं आहे, तो सदर मुलीला आधीपासून ओळखत होता आणि आता चौकशी चालू आहे त्याच्यावरनं. असं प्राथमिक अंदाज असा आहे की हे एकतर्फी प्रेमातनं ही घटना घडलेली असावी. या मुलीने आधी पण एक तक्रार दिलेली होती राजापेठ पोलीस स्टेशनला आणि त्यावरती कारवाई झाली होती, परंतु हिने तिचा पिछा काही सोडला नाही आणि काल त्यातनं हा प्रकार घडलेला आहे. साधारण 1 वर्षापासून त्यांची ओळख आहे. याविषयी पोलीस आयुक्तांना अनेक संघटनांनी निवेदन दिले. यावर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काही दिवसात प्रत्येक शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापक विद्यार्थी बैठक घेण्यात येईल. शाळेत ACP पोलीस निरीक्षक उपस्थित राहतील. पालक मेळावा घेऊन जनजागृती करण्यात येईल. शहरातील शाळा महाविद्यालय चौकामध्ये उभे असलेले टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यात येईल. तसेच घडलेल्या घटनेचा सोशल मीडियावर अज्ञाताने चुकीचा फोटो टाकलेला आहे, न्यायालयाचा आदेश असतानाही अल्पवयीन युवतीचा फोटो अपलोड करून व्हायरल केला, तो फोटो संबंधित युवतीचा नसून दुसऱ्या युवतीचा आहे असे स्पष्ट झाले. हा प्रकार निंदनीय आहे, अशा अज्ञात व्यक्तीचा तपास करून कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.